क्लच दर ब्रेक दर मार स्टार्टर स्टार्टर मारू चावी चावी नाही का गाडीला बरं आता काय नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज आपला क्लासचा तिसरा दिवस आहे. हा एक्सायटेड एक्सायटेड बापरे. जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत एक्सायटेड वापर आहे आणि जोपर्यंत आपली गाडी येत नाही तोपर्यंत जरा जास्त अजून हे असणार आहे. ठीक आहे सर, आज आहे ना तिसरा दिवस आहे, बघू काय करा मग ते काढता येतं. क्लच दर ब्रेक दर मार स्टार्टर स्टार्टर मारू चावी चावी नाही का गाडीला बोल आता काय अरे मी गाडीतच बसून थांबा. स्टार्टिंग सुरुवात क्लच ब्रेक धरायचा. क्लच ब्रेक क्लच ब्रेक धरून स्टे चालू करू. हा इग्निशन ऑन करून मारचं स्टार्टर. हा फर्स्ट गिअर फर्स्ट. हा हँड ब्रेक काढायचा. हा खाली वरती बटन प्रेस करून. हा बटन प्रेस करून खाली. हा मिरर चेक करायचा साईड मिरर. ओके हा क्लच लूज करायचा थोडासा. क्लच लूज करायचा. हा लूज केला थोडा थोडा हळूहळू करतो डायरेक्ट सोडा बस. हा ब्रेक सोडा मधला. आता फिरव स्टेअरिंग. माहिती तुला रेस द्यायचा घेते नाही मी. तू स्टेअरिंग फिरव पूर्ण फिरव फिरव तुझ्याकडे परत स्टेअरिंग. रेस नाही अजून द्यायला लावल्या. तुला ब्रेक कसला पाहिजे काढला बाजूला. मग तुला दाबाय पण नाही सांगितलं बाजूला त्याची शेजारी घे. ओके ओके फिरव माझ्याकडे स्टेअरिंग थोडस बस. सरळ का स्टेअरिंग क्लच सोड. आता दर रेस थोडीशी क्लच सोड की पूर्ण सोड. मिनिमम एक सारखी करायचं. हा हा ना अहो पाय ना थोडस हे होत कसं काय बरं ते पाय ठेवतात ना का असं जागेवर आहे ठेवायला तुला जमला पाहिजे ना. रेस धरून ठेवतो रेस करू नको आणि आपली बाजू पकड. हा सरळ तर परत लगेच सावकाश गरबडू नको. रेस सोडून दिली की नाही काम होत. हा रेस दा रेस सोडा. क्लच दाबा क्लच दाबा आधी व्यवस्थित. झटकाल आपलं खटालं ना ते पाय झटका मारून ते पाय साईडला होते थोडस हे होत. ते कसं ऍडजस्ट करू शकतो आपण ते पायाने धरायचं. शिकून शिकून थोडस होऊन जाईल हळूहळू. प्रॅक्टिकल नाही ना ते थिअरी टाईप मध्ये काय सांगणार. गाडी पण ब्रेक सोके हो वेगळं. हा डिकेटनच घे चल तिकडे चाललाय.
असतात जर तुला कळलं नाही ना तू व्यवस्थित आहे तर मी सांगून तुला फायदा नाही. करेक्ट. तू तुला समजलं पाहिजे तू कोणती गाडी धरतोय. तू नाही दाबलं तुम्ही दाबणार आहे. अच्छा. मी तुला ऑलरेडी काय म्हटलंय क्लच ब्रेक हलका हलका धरायचा जिथं जिथं तुला गडबड वाटत ना तिथं. पण तू जर नाही धरलास तर मग ते माझ्याकडे पर्याय नाही. आलं लक्षात का? तू ही चुका मी सुधारणार आहे पण मी सुधारून फायदा नाही. तू सुधारल्या पाहिजे कारण माझ्याकडे ब्रेक आहे म्हणून मी ऍडजस्ट करून घेतो. माझ्या क्लच आहे म्हणून मी ऍडजस्ट करून घेतो. पण तुझ्या लक्षात आलं पाहिजे अरे आपल्या इथे चुकतंय काहीतरी. लगेच फील होतं ना. हा हो. तिसरा दिवस क्लासचा संपून आपण अरे घरी आलो जेवलो आणि झोपलो. काल ॲक्च्युली मला रात्री झोप नाही आली जास्त त्यामुळं झोप येत होती खूप. त्यामुळं आलो झोपलो. वर्कआउट पण केला सकाळीच कारण की कुठलंच याच्यामध्ये नव्हतं मी त्यामुळं ब्लॉग शूट करता नाही आलं आपल्याला. आणि ॲक्च्युली आत्तापर्यंत मला जे कळालंय ना की म्हणजे फोर व्हीलरमध्ये कारमध्ये सेम आपल्या ॲक्च्युली टू व्हीलरसारखंच असतं गिअरची गाडी असते त्यासारखं. ठीक आहे. फक्त ते थोडंसं एक जजमेंट जमलं पाहिजे प्रॉपर. ठीक आहे. आत्ताच्या 3 दिवसांमध्ये सो एक मला समजून आलं की नाही थोडंसं म्हणजे थोडंसं वर्क करणं इम्पॉर्टंट त्याच्यावरती आणि चालू आहे यार काम बस. आणि उद्या मला परत ड्रायव्हिंग आहे काय म्हणतात ते काहीतरी परिवहन कार्यालय असतं ना तिकडं जायचं आहे मला. हां उद्या त्यांनी सांगितलं की तिकडं जाऊन या तुम्हाला काही साईन वगैरे करायचं लर्निंग लायसन्ससाठीचं तर ते तेवढं करून येईल उद्या. ठीक आहे. तर मी बी आता ब्लॉग एडिट करेल अपलोड करेल आणि बस आजच्या पुरते एवढंच. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि हो आपण गाडी शिकतोय त्यामुळं प्लीज थोडं अंडरस्टँड करून घ्या कारण की शिकताना चुका होतच असतात. आपल्याला ती चूक सुधारायची आहे कारण की गाडी शिकायचीच आपल्याला. ठीक आहे. चला भेटूया.